महात्मा ज्योतिबा फुले कर्ज शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही योजना सरकारने घोषित केलेली आहे. तसे त्यांनी कागदपत्रही उपलब्ध केलेले आहेत नेटवर. परंतु प्रत्यक्षात ही कर्जमुक्ती योजना शासनाची फसवी ठरलेली आहे. अजून कर्जमुक्त झालेली नाही. आमच्याकडे काही शेतकरी आहेत या ठिकाणी. या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊ. हा विदर्भ टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मला हे सांगा की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शेतकरी योजना घोषित केलेली आहे, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 घोषणा केलेली आहे. परंतु लोकांची अशी तक्रार आहे की बाबा ते म्हणतात की आम्हाला ती मुक्त म्हणजे कर्जमुक्ती झालीच नाही, मिळालीच नाही. तर कसली एक तुमची योजना आहे, आपला काय मत आहे? आपल्यासोबत या ठिकाणी खरकाटे जी आहेत शेतकरी, हे आपल्यासोबत वक्तव्य साधत आहेत की बा आपला काय म्हणणं आहे या विषयात? माझे पूर्ण नाव गिरधारी बकाराम खरकाटे, मुक्काम महालगाव, पोट्स पडसगाव, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. महात्मा ज्योतिबा कर्जमुक्त योजना ही 2019 शासनाने जाहीर केली. ती ज्यांचं नावं कर्जमाफी यादीत आहेत, समाविष्ट आहेत, आणि अशा याद्या नेटकॅपीवर किंवा ग्रामपंचायत स्थळावर उपलब्ध झालेल्या आहेत, पण ज्यांचं आधार प्रमाणीकरण नाही, ज्यांचं थंब येत नाही, अशा केसेस जिल्हास्तरावर जातात आणि शासनानेच तो GR काढला, पण वस्तुस्थिती अजूनही अशा कितीतरी केसेस आहेत का त्यांचा अजूनही ॲडवाईस बँकेला प्राप्त झालेला नाही. ज्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं आहे, ज्यांनी थंब मारला त्यांचा ॲडवाईस येत आहे, पण ज्यांचं आधार प्रमाणीकरण होत नाही, थंब येत नाही, अशा लोकांची अजूनही ॲडवाईस शासनाने पाठवलेली नाही. आणि ही कर्जमुक्ती योजना शासनाने यशस्वीरित्या पार पाडलेली नाही. यानंतर शेतकरी PM किसान याविषयी सांगत आहे. बोला. अशोक राजाराम बोरकर. अशोक राजाराम बोरकर पाथरी. मी कमीत कमी तर 10 वेळा आलो आणि त्यांनी मला बरोबर आहे म्हणून सांगले, पण किसान सन्मान योजनेचे आपले 2000 रुपये अजून एकही जमा नाही झाले. नाही आता आज यायला गेलो तर 19,000 नाही आहे तिथं. तर तुम्ही हे जमा नाही झाले कोणकोणत्या अधिकाऱ्यांना, आपण कोणकोणत्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत की बाबा पैसे जमा करा म्हणून? नायब तहसीलदाराला भेटलो, आणखी त्यांच्या ते सिस्टरला भेटलो मी, नायब तहसीलदार मॅडम कटरे मॅडम. काय म्हणणं आहे त्यांचं? काय म्हणणं? त्यांचं म्हणणं आहे, त्यांना बोलवतात त्या PM किसानवाल्यांना, ते म्हणतात येतील म्हणून सांगतात, पण काही अजून पैसे आलेले नाही. आज यायला सांगितलं, आज ते नाही आहे तिथं. या विषयावर आपण काही लोकप्रतिनिधींना भेटले का? नाही, कुणाला भेटले वगैरे नाही. अच्छा अच्छा. तर यांचं असं म्हटलेलं आहे की बाबा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही नेटवर लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, पण अजून काही पैसे मिळालेले आहेत, ते पण मिळण्यात यावे असं या ठिकाणी सांगितले आहे. पंतप्रधान किसान योजनेचे अजून काही पैसे मिळालेले नाहीत. तर यांचेसुद्धा पंतप्रधान किसान योजनेचे पैसे मिळाले पाहिजे असे सर्व लोकांची तक्रार आहे. आणि ते सर्व लोक विदर्भ TV प्रतिनिधीला येऊन भेटले आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं तर आम्हाला या शेतकऱ्याच्या वतीने सरकारला सांगायचे आहे की किसान योजना जी आहे, पंतप्रधान किसान योजना, याचे पैसे आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती शेतकरी योजना जी आहे, दोन्ही हे पैसे ताबडतोब मिळाले पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. मी DG रंगारी, विदर्भ TV प्रतिनिधी, जिल्हा भंडारा.